लोकसभा चुनाव के मद्देनजर ठाकरे गुट के नेता सांसद संजय राउत ने बड़ा आरोप लगाया है। संजय राउत ने बीजेपी की अंदरूनी राजनीति पर टिप्पणी की है। प्रधानमंत्री मोदी, अमित शाह और देवेंद्र फडणवीस ने बीजेपी के वरिष्ठ नेता केंद्रीय मंत्री नितिन गडकरी को हराने की कोशिश की। संघ के लोगों का कहना है कि फडणवीस ने गडकरी की हार के लिए रसद उपलब्ध कराई है। इसी मुद्दे को लेकर विकास ठाकरे ने प्रतिक्रिया साझा करते हुए कड़े शब्दों में टिप्पणी की है। फेर मतदानाची वेळ येणार नाही, कारण की 300 मत तिथे पडलेले आहे। परंतु एखाद्या मतदान केंद्रावर एवढी मोठी चूक होऊ शकते का? मग हे अनेक मतदान केंद्रावर तर झालं नाही ना, अशी सुद्धा शंका निर्माण झाली आहे आणि त्याबाबतची तक्रार मी केलेली आहे। आता त्यांनी जे सामनामध्ये लिहिलेलं आहे त्या लिखाणावरनं गडकरी साहेबांचं त्यांचं खूप जास्ती प्रेम आहे असं मला दिसते। परंतु हे प्रेम असताना त्यांनी आपण महाविकास आघाडीचे एक घटक आहोत हे लक्षात ठेवावं आणि नंतर बोलावं। जर त्यांचं प्रेम असेल तर ते प्रेम त्यांनी त्यांच्या घरी जाऊन दर्शवावं। असं लिखाणातून तुम्ही दर्शवाल तर लोकांमध्ये गैरसमज होईल की तुम्ही महाविकास आघाडीमध्ये रोज भाजपाला शिव्यागाळ करता आणि एकीकडे भाजपाचे उमेदवार गडकरी यांच्या बाजूनं बोलता, तर ही काय दुपट्टी भूमिका आहे? म्हणून मला असं वाटतं की त्यांनी आपलं भान ठेवून बोलावं, नाही तर बोलण्यात सगळेच मोकळे आहे।